राज्यातील पीक विमा संदर्भात शेतकरी आणि सर्वपक्षीय नेत्यांचा आंदोलनाचा आज 10वा दिवस असून आज आंदोलन आणखीनच चिघडलंय. मागील वर्षीच्या खरीप पीक विम्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली, त्याविरोधात गेल्या 10 दिवसांपासून शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले, त्यात सर्वपक्षीय नेत्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यात आला होता, तर आज आंदोलकांकडून जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. शहरात व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली असून बंदचा मोठा परिणाम बाजारपेठेवर पडला आहे. रिलायन्सच्या विरोधात वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने यावर कोणतेही ठोस पावले न उचलल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. त्यामुळे शासनाने हस्तक्षेप करून लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर उद्यापासून जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन सुरू करण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला. जनता न्यूजसाठी सय्यद कलीम, परभणी. 17 खरीप हंगामामध्ये अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे सोयाबीनचं पीक जळून गेलं आणि विमा भरलेल्या शेतकऱ्यांना कोणताही विमा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीनं दिला नाही. महाराष्ट्र सरकारनं प्रधानमंत्री पीक विमा योजनेची शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपनीला जास्त फायदा व्हावा अशा पद्धतीनं अंमलबजावणी केलेली आहे. गाव आणि महसूल मंडळ घटक धरण्याच्या ऐवजी तालुका घटक धरल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 800 कोटी रुपयाच्या पीक विम्याला पासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. याविरुद्ध 26 जून पासून परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील आणि विशेषतः लिमला मंडळातील शेतकरी हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. या उपोषणातल्या तमाम शेतकऱ्यांनी 31.69 कोटी रुपयाचा प्रीमियम यावर्षी भरलेला होता, त्यापोटी राज्य आणि केंद्र सरकारचे 223 कोटी रुपये हे रिलायन्स कंपनीला कडे गेलेले आहेत. म्हणजे राज्य सरकारनं आणि जिल्हा प्रशासनानं रिलायन्स कंपनीच्या तिजोरीत पैसे जाण्यासाठी ही स्कीम वापरली का काय अशी शंका इथल्या परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आहे. 800 कोटी रुपयाची नुकसान भरपाई परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना रास्त रूपामध्ये मिळायला पाहिजे होती, परंतु केवळ 111 कोटी रुपयावरती बोळवण करून परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे. ह्याचा असा असंतोष, ह्याचा संताप कालपासूनच्या तीव्र स्वरूपाच्या आंदोलनांमधून आपल्याला दिसून येत आहे. उद्या परभणी जिल्ह्यामध्ये सर्वत्र चक्काजाम आंदोलन होणार आहे आणि ह्याचीही दखल उद्या विधानसभेमध्ये जर राज्य सरकारनं ह्याची दखल घेऊन योग्य ते निर्णय नाही जर घेतला तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन ह्या राज्य सरकारचं नाक दाबण्याचं काम इथला शेतकरी करेल. मी सचिन सुधाकर आंबिलवादे परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचा सचिव आहे आणि आज परभणीमध्ये गेल्या 26 तारखेपासून परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंचे आमरण उपोषणासाठी बसलेले आहे. परभणी तसंच मराठवाड्यामध्ये जेवढे काही शेतकरी वर्ग आहे त्यांचे जे पीक विम्याचा जो प्रश्न आहे जो की रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला जी की आम्हाला माहिती मिळाली की रिलायन्सच्या माध्यमातून ते पीक विमा काढण्यात आला होता आणि त्यांची जी थकीत बिलं आहेत जी विमाची त्यांची जी प्रोसिजर आहे ती चुकीच्या पद्धतीनं हाताळण्यात आल्यामुळं त्यांनी हा आंदोलनाची पवित्रा गेल्या 26 तारखेपासून हाती घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही परभणी जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं जिल्हा बंदची घोषणा केलेली आहे आणि आज सर्व व्यापारी आपले प्रतिष्ठान बंद ठेवून त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. आणि आमच्या मते तर असं आहे की जे पीक विमा द्यायला पाहिजे होता इन टाईम ते शेतकऱ्यांना आज तारखेपर्यंत भेटलेला नसून त्यांच्यावर रिलायन्स कंपनीवरती जी कुठली एजन्सी आहे नेमलेली राज्य शासनानं त्याच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच आमची एक प्रमुख मागणी व आमची ही जी मागणी आहे ही रास्त आहे ही अशी आम्ही समजतो. कारण की परभणी जिल्हा हा पूर्णतः ग्रामीण बेस्ड जिल्हा आहे. जोपर्यंत ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार नाही, शेतकरी बांधव सुखी होणार नाही, तोपर्यंत आम्ही व्यापारी देखील सुखी होणार नाही, एवढंच ह्या माध्यमातून आपल्याला मी सांगू इच्छितो.